नेरळ प्राधिकरण अंतर्गत रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेसह कोल्हारे पाणी योजना आणि नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राला कायमस्वरूपी डॉक्टर मिळावे यासाठी जय मल्हार रिक्षा चालक मालक संघटनेने उपोषणाचा इशारा दिलाय. या उपोषणासंदर्भात शेकापचे तालुका चिटणीस प्रवीण पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडून निधी मंजूर झाल्याची माहिती दिली. कर्जत तालुक्यातील नेरळ येथील पूर्व भाग हा प्राधिकरणाच्या अंतर्गत येतो, मात्र येथील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली. या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे रायगड जिल्हा परिषदेकडून दुर्लक्ष होत आहे. त्याचप्रमाणे नेरळ भागाला जोडली गेलेली अनेक गावे आहेत. येथील सर्वसामान्य नागरिकांना नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावे लागतात, मात्र या आरोग्य केंद्राला गेले कित्येक महिने कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध नसल्याने खाजगी दवाखान्यात जाऊन त्यांना उपचार घ्यावे लागतात. तसेच कोल्हारे ग्रामपंचायतीमध्ये पाणी योजना मंजूर करण्यासाठी नेरळ पूर्व भागात पोलीस चौकी करण्याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील जय मल्हार रिक्षा चालक मालक संघटनेने उपोषणाचा इशारा दिलाय. कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायतमधील तिन्ही रस्त्यांवरती अतिशय खड्डे पडल्यामुळे रस्त्यांची पूर्ण चालन झालेली आहे आणि ह्या रस्त्यांकडं प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष असल्यामुळे रस्त्याने प्रवास करणे अतिशय कठीण झालेलं आहे. रस्त्याने येणारे पेशंट गरोदर महिला यांना अतिशय त्रासाला सामोरे जावं लागत आहे आणि रस्त्याच्या बाजूला संरक्षण भिंत नसल्यामुळे रस्त्याने ज्या रिक्षा प्रवास करतात किंवा गाड्या प्रवास करतात त्यांचे मोठे मोठे अपघात होत आहेत. याकडे प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष असल्यामुळे आम्ही 2 जानेवारी 2019 रोजी आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे. प्रशासनाला आम्ही तसं पत्र दिलेलं आहे. येथे आदिवासी भाग असल्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसतात. रात्रीच्या वेळेस इथे डॉक्टर नसल्यामुळे गरोदर महिला पेशंट यांना कर्जतला किंवा उल्हासनगरला जावे लागतं. वाढत्या लोकसंख्येचा विचार केला असता येथे 2 कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती करणे गरजेचे आहे, तशी मागणी आम्ही प्रशासनाकडे केलेली आहे. उपोषणकर्त्यांच्या या विविध मागण्यांवर रायगड जिल्हा परिषदेने कार्यवाही केली असून नेरळ प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या रस्त्यावर निधी मंजूर झाला आणि ही कामे लवकरात लवकर सुरू होतील अशी माहिती शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस प्रवीण पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रवीण पाटील यांनी नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीत झालेल्या उलथापालथीवर राष्ट्रवादी काँग्रेसला सूचक इशारा दिला. प्राधिकरणाअंतर्गत जो काय 10 कोटीचा निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि त्या 10 कोटीच्या निधीतून या परिसरातील जे काही लोकांची जी कामं केली जाणार किंवा प्रमुख रस्ते असतील, पाणी योजनेचा प्रश्न असेल किंवा गटारांची कामं असतील, अशा विविध कामांना हा निधी टाकलेला आहे आणि ही कामं येत्या ह्या 2-3 महिन्यामध्ये पूर्णत्वास जातील असा विश्वास आमचा आहे. नेरळ ग्रामपंचायतच्या सरपंचपदी आज जान्हवी साळुंखे विराजमान झालेले आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. परंतु हे सरपंचपद खऱ्या अर्थाने शेतकरी कामगार पक्षाला काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देण्याचं कबूल केलं होतं, परंतु आमच्याशी त्यांनी कुठेतरी आम्हाला आश्वासनं दिली आणि ते आश्वासनं पूर्ण केली नाही म्हणून आमच्या मनामध्ये खंत आहे. आमचे शेतकरी कामगार पक्षाचे जे स्थानिक कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील यांच्यामध्ये एक मोठा विश्वासाचा घात त्यांचं केलेला आहे. मी सुद्धा त्या मीटिंगला उपस्थित होतो. त्यावेळेला काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या आमची ज्यावेळेला आघाडी होती त्यावेळेला काही शब्द दिले होते ते त्यांनी पूर्ण केलेले नाहीत. निश्चितपणे आमचा त्यांनी विश्वासघात केलेला आहे. आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये या विश्वासघाताला निश्चितपणे चोखपणे उत्तर देऊ असं मला वाटतं. या पत्रकार परिषदेला रायगड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती नारायण डामसे हे देखील उपस्थित होते. उपोषणकर्त्यांच्या या मागण्यांवर प्रशासनाने कार्यवाही सुरू केली असली तरी जय मल्हार रिक्षा चालक मालक संघटना आपले उपोषण उद्या सुरू करणार. रायगड माझ्यासाठी अजय गायकवाड, नेरळ. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.